मग कसं वाटलं? अरे खूप मस्त आहे. किती छान बाग आहे तुमची. किती बरं वाटतं इथे येऊन माहितीये. फ्रेश वाटलं ना एकदम? खूप फ्रेश वाटतंय. आणि निसर्गाच्या सान्निध्यात फिरायला ना वेगळीच मजा येते ग. हाच फरक आहे आपल्या धकाधकीच्या आयुष्यात आणि इथल्या निवांतपणा. खरंच खूप निवांत आहे सगळं इथे. खूप मजा येते असं. हो ना, इथे मजा इथल्या वातावरणामुळे येऊन राहिली का गुप्ते बोंडमुळे? राधिका चिडू नको, गंमत करून राहिले. पण रेवती, नेहाला आणायला हवं होतं. काय ग जैनी, हा काय झालं? मॅम मी ते काय काय झालं, ते प्रॉब्लेम आहे का? येस मॅम. मॅम मी शनायाला पाहिलं. मॅम काय? येस मॅम. आणि मॅम ती आणि गुरु सर तिथे काहीतरी बोलत होते. किती नालायक माणूस आहे. काय गरज होती शनायला इथे बोलवून घ्यायची? राधिका, मी तुला म्हटलं नव्हतं की हा गुरु नक्की काहीतरी गडबड करणार. रेवती, मला ज्याची भीती होती ना तेच झालं. त्या भयाडला काही अक्कल नाही का ग? आता तिला इथे कोणी पाहिलं तर? मॅम ते जाऊ दे. मॅम ते दोघं काहीतरी बोलत होते, ते ऐकून मी जास्त शॉक्ड आहे. काय बोलत होते? म्हणजे मॅम ही जमिनीची केस बाबा नुकतेच जिंकले, त्याच्यामुळे ही करोडोची जमीन आता त्यांची झाली आणि जी इव्हेंच्युअली माझ्या नावावर होणार. तर माझा असा प्लॅन होता की या पैशांमधून लोणावळ्याला एक मोठं फार्म हाऊस बांधायचं. किती नालायक माणूस आहे हा. राधिका, तू बापांना सांगून ठेव की ही जमीन गुरुला अजिबात मिळता का म्हणून. हे बघ, त्या जमिनीवर शनायाचा काहीही हक्क नाही आणि हक्क असलाच ना तर तो फक्त अथर्वच आहे. नाही रेवती, यांना जे काय करायचं ना ते करूच दे. मी पण पाहून घेईन ना, आणि बाबा जे करतील ते योग्यच करतील. तर या सगळ्यामध्ये ना बाबांची फसगत होणे यासाठी मला सतर्क राहावंच लागेल. पण मॅम, मला वेगळंच टेन्शन येते. उद्या अथर्वची सेरेमनी आणि ही इथे आली आहे, तिने काही केलं तर? नाही ना, ती तिथे येता का म्हणे. पण ते तुझ्या हातात नाही आहे रेवती. अथर्वची मुंजवणं महत्वाचं आहे ग. हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे बस. अगं पण तू बघ रेवती, सगळी माणसं जमली. आत्ता जर आई बाबांना कळलं ना तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल, नाचक्की होईल त्यांची. मला कोणी काही बोललं ना तर एक वेळ मी सहन करीन, पण आईबाबांना कोणी काही बोललं आणि त्यांना काही झालं ना तर मी नाही सहन करणार. बोलला मी लगेच पोच तिथे. सगळ्यांसमोर मला बोलता येत नाही, तिथे ये ऍटलीस्ट बोलता तरी. मग तिकडे आता आल्यावर बोलता येईल का? हा हा, ठीक आहे ठीक आहे, पोचतो पोचतो, बाय. मला जेव्हा पोचायचं तेव्हाच पोचेन मी. त्या दिवशी मला बसवून ठेवलं ना ऑफिसमध्ये. आता नागपूर फिरतो मस्त आणि मग येतो. सरिता, अगं आवर काय करतेस, उशीर होतो ना. झालं झालं झालं, काउन बरं गोंधळ झाला. अरे गोंधळ म्हणजे उशीर होते म्हणून ना. काही काही उशीर होत आहे. चला तुम्ही कुठे? ती आतमध्ये अथर्वला आंघोळ घालत आहे. आता अथर्वची आंघोळ इथे करायची काय गरज, तिथे व्यवस्था आहे ना सगळी. होऊ ना आपण पुढे ती मागून. सुनबाई सुनबाई, अगं अथर्वची तयारी हॉलवर करता येईल, चल लवकर उशीर होतोय. अरे नारू सामान ठेवलं गाडीत. भाऊजी मुळीच काळजी करू नका तुम्ही. आणि शेजारीची मुंबईची मंडळी थांबली आहे ना, त्यांचं काय? त्यांचं काय, त्यांना सांग चहा नाश्त्याची सोय सगळी हॉलवर गेली. लवकर उशीर होतोय. चला चला चला. सुलू सुलूबाई, चला ना लवकर. लवकर किती उशीर करते, चल लवकर येतच आहे ना. मगापासून आम्ही वाट पाहून आलो ना. चल, झाली का तयारी? झाली का? हो 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 हो. काय ही तयारी? तयारी हॉल वर करायची आहे. आम्ही सगळे तयार म्हणजे तिथे इतर. चला ना लवकर, गाडी थांबा ना. किती उशीर करतात. आपली मुंबईची मंडळी पण येणार की नाही हॉल वर?
मग त्यांचं आगत स्वागत करायला आपण नको का तिथं? उशीर होऊन जाईन आपल्याला इथं. चल 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 चल. बैठक मगापासून मी काय वेगळ्या भाषेत बोलून राहिलो तुझ्याशी? तुमचीच वाक्य मी तुम्हाला बोलून राहिली आहे, कारण तुम्ही बोलून बोलून पुन्हा इथंच उभे आहात. चल चल लवकर गुरु. गुरु गेला ना हो तुमच्या समोर, तुम्ही असं का करून राहिला? तुम्ही चला बरं. सुनबाई येतो का? लवकर ये. काल फोन वर म्हणालीस ना मला मी जाणार म्हणून, आणि तू अजूनही इथे? कोणाला कळलं तर काय होईल यार? कळलं तर कळू दे ना, काय फरक पडतोय? आणि तसे आपण कसला डिनाय करायचं? ही इज राईट शनाय. ए तू घाबरे, तू माझ्या बाजूनी याच्या बाजूनी आहे? तू स्वतःच्याच बाजूने काय तेच बोलतो यार. ए तुमचा टाइमपास झालाय का? माझ्याकडे वेळ नाही असला टाइमपास साठी. बोर वागतोयस यार तू. मी पहिल्यांदा आले नागपूरला, मला फिरव ना कुठेतरी, छान दाखव ना काहीतरी छान रोमॅन्टिक स्पॉट्स वगैरे. हो बच्चा, मलाही तुला फिरवायला आवडलं नसतं का? आपण तू चुकीच्या वेळेला आलीस ना. अगं आजच अथर्वची मुंजे, आता मी तिकडे विधी करत बसू की तुला फिरवत बसू? तू एक काम कर, ए केळी तू जा ना हिला फिरवायला घेऊन. ए नाही नाही नाही, मला तुझ्याच सोबत जायचंय. राईट. अरे राईट काय राईट बच्चा, तू हट्ट नको ना. केड्या तूच पडून आणला असेल ना हिला. Hey, what is padavl? Is that a new Nagpuri word? No. Actually, Shanaya, काय माहिती का पडवलं म्हणजे आपण ते शिकवतो. हो साहेब, आता काय शब्द कोणी सोडवताय का तुम्ही? तू जर हिला इकडे आणलं असेल ना तर तुला तर मी बघतोच. अरे काय यार, तुम्ही दोघे नेहमी तुमच्यामध्ये माझा सँडविच करता यार. एक तर मी एवढा बिझी माणूस, सगळी कामं सोडून इथे आलोय मी तुमच्यासाठी, आणि ठीक आहे यार मी, आणि मी काही ब्याद घेऊन जाऊ? व्हॉट इज ब्याद? हा अगं ते सोड ना बच्चा, ते मी नंतर सांगतो तुला, पण मला आधी याच्याशी जरा नीट बोलू दे. असा खोटा वागतो ना कधी कधी. हो अरे इतना भी भरोसा नाहीये यार. अरे काय यार, मी कशाला थांबलो इथे यार, मी जातो यार मी. ए बस ना, कशाला ब्लॅकमेल करतो उगीच? आणि मी काय म्हणतो, तू कशाला वाद घालतोय? इथे अंबाझरी गार्डन आहे, मस्त तलाव आहे, मस्त फिरा, तलाव दाखव, गार्डन दाखव, झालं काय? हे बस झाले, तुला सांगायला काय जाते? तिकडे माझी वाट लागेल रे. बर ठीक आहे, चल आपण जाऊ फिरायला. आपण एकच तास फक्त. अगं बच्चा प्लीज यार ट्राय. हा चल चल आम्ही निघतो. चल पागल आहेत दोघे. मी जाऊन मस्त चना पोहा खातो. चना पोहा रे पोहा रे. या नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार. नमस्कार. नारव्याच्या नाश्त्याची व्यवस्था. इकडे या नमस्कार. या दादा. मुंजीचा हार हवाय मला. आणतो ना मी आनंद पटकन. हो दादा 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 तुम्ही बसा, मी आणतो. अरे बस रे मी आणतो. खरंच मी अरे बस बस आणतो आणतो मी बस. कार्यक्रमाच्या दिवशी तरी वेळ हजर राहायला नको त्याने. भाऊ पण अथर्वा तिथे वाट बघून राहिला ना तुमची. अरे पानवलकर साहेब नमस्कार. नमस्कार 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 सर. नमस्कार. आणि हे काय तुम्ही एकटेच आलात? श्रेयस कुठे? श्रेयसला कंपनीने ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला पाठवलंय अर्जंट. हो त्याची खूप इच्छा होती बरं का यायची, यायला मिळालं नाही म्हणून इरमुस लावतात. पण त्यांनी अथर्वसाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि तो स्वतःहून तुम्हाला कॉल करणार आहे. बर पण तुम्ही या ना, आनंदजी तिथे पुढेच आहेत. आनंद भाऊजी. अरे वा अरे सर. या बाबा चला तुम्ही या ना पुढे.
येतो पण याला कळायला नको आज कार्यक्रम एवढा मोठा वेळेवर हजर राहायला नको ते. नमस्कार नमस्कार. कसा झाला प्रवास? छान झाला, एकदम मस्त झाला. सर स्वेटर वगैरे आणलाय ना, खूप थंडी आहे इथे. म्हणजे काय आणलाय ना? श्रेयस कुठे आहे? हा श्रेयसला जरा ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला पाठवलंय अर्जंट. अरे बापरे, म्हणजे तो मुंज मिस करणार? हो तर काय करणार, इलाज नव्हता रे, अर्जंट काम होत ना. बघा ना किती मस्त छान तयारी चाल. बघा धोतर नेसले. धोतर नाही, सोवळं म्हणतात त्याला, सोवळं. अच्छा असं असतं काय ते? नाही म्हणजे आमच्यात कसं ते त्याला जनोई म्हणतात, ते पण असंच काहीतरी रेडी होतात आणि मग ते भिक्षांदेही करत मामा मागे लागतो ती पळापळ वगैरे. तुमच्यात काही वेगळं असेल ना? नाही विशेष नाही, थोडाफार फरक असतो, बाकी काही नाही. आणि मुलांचा मानसिक विकास, चांगले संस्कार यासाठी आवश्यक असतं. म्हणजे तो या लोकांसारखा बॅड बॉय होणार नाही, राईट ना सर? पानुलकर सरांना बॅड बॉयज म्हणते तू? नो सर, आय एम सेइंग दिस टू यू गाइज. मी त्यांना काही नाही बोलले सर. ऑफिसच्या बाहेर येऊन बघा. अरे यार नमस्कार नानासाहेब. वा वा वा, छान छान. काय ग, तुला आईची आठवण नाही आली? अरे बकुळा मावशी, स्वागत आहे नागपूर मध्ये आपलं. लई झाक वाटला बाबा, ही म्हणत पहिल्यांदा फसते ना. या समजा लोकांची कृपा आहे बघा. राधिका ताई, प्रवास कसा झाला? उत्तम. दीड तासाचा प्रवास, कधी बसलो कधी उतरलो कळलंच नाही आम्हाला. फ्लाइट ना आलो अगदी बरं झालं, नाही तर आमचा हिला रेल्वेचा प्रवास झेपतोय. पडवणी साहेब तुम्ही आलात, खरंच अत्यानंद झाला. मग सगळ्यांना बघून असं वाटतं रे बापरे मुंबईतच आहो की काय मी. बरं बरं, या नाश्ता करून घ्या. एक काम करा, ती रेवती वगैरे बसली तिच्या जवळ बसा, मी पाठवतोच नाश्ता. या चल ग आईकडे, चल चला चला. या चला, क्या बात. नमस्कार नमस्कार. काय रेवती, लेकीची आठवण येते की नाही? मला येते, तिला येते का माझी आठवण? ए छान दिसत आहे सगळे, मस्त. थँक्यू नानी. सगळेजण आलात व्यवस्थित ना? प्रवास नीट झाला ना? बरं झालं. बर चला नाश्ता गिश्ता करून घ्या. अरे आम्ही बघू आमचं काय ते, तू जरा पाहुण्यांकडे लक्ष दे. सगळे आले, बरं वाटलं बरं वाटलं. बऱ्यात ना सगळा प्रवास वगैरे व्यवस्थित झाला? बरं बरं बरं, नाश्ता वगैरे करून घ्या. अगं राधिका सांगितलं की नाही नाश्ता करायला? गुरुजी बोलवत आहेत, मुहूर्ताची वेळ झाली ना. गुरु कुठे आहे? माहित नाही. नाही माहित का? फोन करून पाहते का ते? सगळे पाहुणे येऊन गेले, मुहूर्त टळून चालला, पण ह्याचा काही पत्ता नाही. कुठे गेला, काय करतो, कुणास ठाऊ. चल चल बच्चा, झालं ना आता निघूया. मला केळा काहीतरी म्हणत होता इकडे ना, काहीतरी फुटा की समथिंग तलाव आहे तिकडे, लव्हर पॉइंट म्हणत तिकडे जाऊया. नाही फुटाळा चालव, पण बच्चा ऐक ना, आता नाही जाता येणं शक्य का? अगं मुंजीसाठी सगळे वाट बघतात, सगळे विधी राहिले असतील तिकडे, मला जावं लागेल ना बच्चा प्लीज. अगं मी ऑलरेडी तुला म्हंटल ना, मी एकच तास तुला फिरवू शकेन, आता तर सगळे वाट बघत असतील. मला सारखे फोन येत आहेत बच्चा. हा प्लीज. बरं ठीक आहे, ऍटलीस्ट आपण कुठेतरी जाऊया खाऊया मग तुझा, मला भूक लागली. नाही ना बच्चा, मी तुला नेलं असतं, नसतं का नेलं सांग मला. हा पण हा जो हॉल आहे ना वैष्णवी हॉल, तो इतका आत कुठेतरी मार्केट प्लेस मध्ये ना की मला तिथे पोहोचायलाच वेळ लागेल. हा ते बाजारपेठेपर्यंत जायला ते मेट्रोचं काम चाललं वगैरे किती अवघड आहे ना बच्चा. हा सो एक काम कर ना, तू खायला जा. हे बघ मी पैसे देतो तुला, हा तू छान तुला आवडेल ते खा. हा आणि हा हे घे, हा तुला हवं ते खा. मी काम करतो, सगळे मिंजी मिंजीचा आटपतो, तुला फोन करतो आणि हॉटेल आहे तो भेटायला. ओके फाईन, लवकर ये. मूड बच्चे माझं, आय लव यू सो मच. बाय, नीट जा. हो बाय. कुठे जाऊ आता? अहो गुरुनाथ, जर विधी वेळेवर झाले नाहीत ना तर मुहूर्ताची वेळ टळेल. गुरुनाथ आहे कुठे? हा येत असे बस, येत बोलवा ना. हा बोलवत आहे मी, जर पाहिला काय आवाज आले यायला पाहिजे.
गुरुजी बोलत आहेत. गुरु कुठे गेला? मी का करून राहिलो त्याची वाटत पाहून राहिलो ना. हो हळू बोला ना मेहमान. तुझ्या पोराला कवडी चक्कल नाही. आई बाई काउन बरं एवढे मोठ्या मोठ्याने बोलून राहिले तर मेहमान येईल ना. तो येईल. फोन केला का तुम्ही? फोन केला का तू? आई पान मी कधीचा फोन लावून राहिले पण हे उचलूनच नाही राहिले. कुठे गेले थोडा सो. बर 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 येईन येईन. तू इथंच कुठेतरी असेल. माझाही फोन रिसिव्ह नाही केला त्याने. हा येईन ना तो राहू दे. नाना काय आहे? कुठे आहे गुरु? या माणसाला ना वेळेचा फणस नाहीये. आजच्या दिवसाचं तरी भान ठेवायला नको. त्याचं काय? तो गुलगुल बोलत असेल त्याच्याबरोबर. नानांनी मला तंबी दिली असली तरी मी बोलतो. या गुरुनाथचं मला काही खरं दिसत नाहीये. जरा शांत राहा ना तुम्ही. तेच तेच काय सांगितले ना एकदा. नाना जरा तुम्ही राधिकाशी बोलून घ्या. बोलतो. अजून आला नाही गुरु? येतोय. आपण कोणाला तरी बघायला पाठवूया काय? नाही नको. येईल ना. सर का गुरु असं करतोय ते पण आजच्या दिवशी बघ ना. निदान इथे तरी त्यांनी वेळेवर यायचं की नाही मग काय बोलायचं? मी अथर्वच. काय ग गुरु कुठे गेलाय? काय माहित आल्यापासून एकही शब्द बोलतो नाही तो. मला तर काही कळतच नाही. मी तर काय आजकाल असं का बघतो गुरु? काय नाही आम्ही जाऊन बघून येऊ काम बरं. अरे तो फोनही रिसिव्ह करत नाही. कुठे शोधणार? सुभेदार साहेब मला वाटतं अजून थोड्या वेळ वाट बघूया. येईल. हो चालेल. ते याला शोधायला गेलो. कोण? फोटोग्राफर. नमस्कार. नमस्कार. फोटोग्राफर कशाला? मी बोलवला होता ना. हा हा स्पेशल आहे बाबा. असू दे ना. चल चल चला मूर्त टाळतो. चला लवकर ये बाई राधिका. ये फोटोग्राफर या ना. सर हा फोटोग्राफर कोण आहे? सर हा याला कुठेतरी पाहिलंय. सर हा तो गुरुचा फ्रेंड आपल्या ऑफिसात आला होता. तो तुम्हाला आठवतंय का? तो उलट चालत होता तो ऑफिसमध्ये. त्याला इथे कोणी बोलवलं? सर तो इथे फोटोग्राफर म्हणून आलाय आणि तेव्हा सांगत होता तो काहीतरी कॉर्पोरेट मध्ये काम करतो. म्हणजे नेमकं काय करतो तो? हे बघ ते आपण नंतर बघू. आता मुंजीची वेळ जवळ येत चालली. डाऊट येतो याच्यावर काहीतरी आचमन करायचं. आता रात लावा तुम्ही. ओम दुराजम्य केशवाय मा नारायण मा माधवायन मा गोविंदायन मा. हात जोडायचे दोघांनी. हो पण झालंय सगळं सॉर्ट. तू काळजी न करू. म्हणलं माहिती का नागपूर इज ऍक्च्युअली गुड यार. मला ते गुड फॉर नथिंग गाव असेल लहान सो बट इट्स अ बिग सिटी. मॅडम आपको पैसा गिरा है क्या? मेरा? हो. हाँ हाँ मेरा ही है. अरे थैंक यू भाई. ए मला फ्री पैसे मिळतात नागपूर मध्ये. मला फार आवडतंय नागपूर. आता हा विधी आपला पूर्ण झालाय. आता आपण त्याचं चौल करायचंय तर तुम्ही त्याला मांडीवर घ्या आणि पुढे या. आता